महाराजांवर कोणी बोललं तर कोणी इथे राज्यामध्ये सहन करणार नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मराठा मोर्चाच्या मध्ये मुख मोर्चा म्हणून मुखा मोर्चा म्हणून अपमान केला शिवरायांबद्दल आदर आम्हा लोकांना शिकू नका आणि एकदा दिलगिरी व्यक्त केली ना तो विषय संपतो फक्त ह्या लोकांना त्या नालायक त्या संजय राऊतला पहिला दिलगिरी व्यक्त करायला सांगा ना त्या माझ्या विरोधकांना धमकी वाटली गेली कारण त्यांना राणेची एलर्जी आहे मी निवडून आलेला आमदार आहे अगर माझी पद्धत धमकीची असती तर दोन दोघांना का निवडून देतील दे। आपल्या हे उदयनराजे बोलत असतील त्याच्यावर तर ती त्यांची भूमिका घेतलीच पाहिजे ना कारण की ते त्यांच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये आहेत घराण्याची आहेत त्यांनी भूमिका घेतलीच पाहिजे त्याच्यामध्ये वाईट पण महाराजांवर कोणी बोललं तर कोणीही ते राज्यामध्ये सहन करणार नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे म्हणून आम्हाला कोणाच्या पाठीशी राहायची गरज नाही त्यांनी त्यांची भूमिका घेतली आहे आमचं म्हणणं आहे की शिवरायांबद्दल कोणीही बोलू नये आणि बोलण्याची गरज पण नाही आणि माहिती नसेल तर बोलूच नाही मला असं म्हणे फार चांगली पुस्तकं आहेत इतिहासकार आहेत व्याख्यान जोरात होतात त्याच्याबद्दल थोडी माहिती घ्यावी आणि ज्या लोकांनी जेव्हा जेव्हा जर दिलगिरी व्यक्त केली तुम्ही मला सांगा संजय राऊतांनी वंशजांचे पुरावे मागितले दिलगिरी व्यक्त केली कुठे ऐकली साहेब आपण लोकांनी मग त्यांना काय विचारलं गेलं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावणारे बसणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक आहेत उद्धव ठाकरेंच्या सामना मुखपत्रातून हां मराठा मोर्चाचा मध्ये मुख मोर्चा म्हणून मुखामोर्चा मोर्चा म्हणून अपमान केला त्यात उद्धव ठाकरे बरोबर उद्या जाऊन तुम्ही सरकार बनवलं ना रायगडमध्ये हां छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रवादीचा एक नेत्यांचा एक व्हिडिओ आला त्याच्यामध्ये नवाब मलिकच हात वरती करून जय बोलत नाही आहे तुम्ही व्हिडिओ बघा मी पाठवतो त्यात नवाब मलिक तुमचा लाडका आहे की नाही कुठेतरी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा मी फोटो बघितला त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर बसून हा असे पाय वरती करून हार घालत होता तेव्हा तुम्ही दिलगिरी व्यक्त केली का म्हणून ह्या सगळ्या गोष्टीबद्दल पहिले दिलगिरी व्यक्त करा आणि मग त्यांना सांगा तोंड उघडा ना तर आमचं तोंड उघडलं ना महाराष्ट्रामध्ये फिरू शकणार नाही शिवरायांबद्दल आदर आम्हा लोकांना शिकू नका आणि एकदा दिलगिरी व्यक्त केली ना तो विषय संपतो फक्त ह्या लोकांना त्या नालायक त्या संजय राऊतला पहिलं दिलगिरी व्यक्त करायला सांगा ना वंशजांचे आमचे पुरावे मागितले त्यांनी तो कार्टा चालतो तुम्हाला त्याच्या घरी कसं त्याच्या जाऊन त्याच्या आईचे आश्रू पुसत होतात त्याला कानफळीत मारली पाहिजे होती तू कसं आमच्या वंशजांचे पुरावे मागतो ते, ते कसं चालतं मतदारसंघामध्ये दोनदा निवडून येतो आहे दोन हजार चौदापासून आणि दोन हजार चौदाला सव्वीस हजाराने निवडून आलो आणि दोन हजार एकोणीसला बत्तीस हजारांनी निवडून आलो म्हणजे त्या जनतेचा मी आमदार म्हणून म्हणजे त्याचा पालक आहे मा, मी मला माझ्या जनतेशी अधिकाराने बोलण्याचं माझी मा माझी जबाबदारी आहे किंवा मी बोलू शकतो हो एवढे अधिकार मला माझ्या जनतेवर हो आहे माझी जनता कुठे चुकत असेल कुठे चुकीच्या मार्गावर हो असेल तर अधिकारवाणीने मी बोलू शकतो एवढ्या माझ्या आणि त्यांच्यामध्ये नातं आहे आणि मी त्यांना तेवढीच समज देत होतो आज देशात राज्यात भारतीय जनता पक्षाची सरकार आहे आमदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि खालती अगर भारतीय जनता पक्षाचा सरपंच झाला तर तुमची कामच लवकर जास्त होतील धमकी वाटली गेली माझ्या विरोधकांना धमकी वाटली गेली कारण त्यांना राहण्याची एलर्जी आहे माझ्या लोकांचा काही चिंता माझ्या लोकांना माझी पद्धत आणि माझ्या बोलण्याची पद्धत आणि माझा अधिकार त्यांना आवडतो म्हणूनच मला परत निवडून दिलाय ना मी निवडून आलेला आमदार आहे अगर माझी पद्धत धमकीची असती तर दोन दोघं का निवडून देतील ते माझ्या लोकांना तेच आवडतं आता मी सॉफ्टली <laughs> बोलायला लागलो मला मतदान करणार नाही हा <laughs> ना कोणतरी चुकीचा आलाय वरती तिकडे थी